अंबई येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तसेच केंद्रीय जिल्हा परिषद शाळेमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये रांगोळी तसेच निबंध आणि भाषणासह विविध उपक्रम राबवण्यात आले. सिल्लोड तालुक्यातील अंबई येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला रामदास दुतोंडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. यावेळी दामू अण्णा गव्हाणे, डॉक्टर एच डी वडोदे, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ जाधव यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संघर्षमय जीवनावर सखोल मार्गदर्शन केलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सद्दाम तडवी, राजेंद्र सोनवणे, पोलीस पाटील, दगडू मैंद, रब्बाणी शहा, फैयाज देशमुख, नितीन मुंडे, विनोद सोनवणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक मुस्तफा शहा यांच्यासह उपस्थित शिक्षकांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या. जयंतीचं औचित्य साधून रांगोळी स्पर्धा, भाषण तसेच निबंध स्पर्धेसह विविध उपक्रम राबवण्यात आले. दरम्यान चांगली रांगोळी काढणाऱ्या तसेच निबंध लिहिणाऱ्या आणि उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षिका सुषमा आवणकर यांनी 15 विद्यार्थ्यांना पेन बक्षीस म्हणून दिले. यावेळी भगवान तायडे, दत्तात्रय सोनवणे, संतोष चव्हाण, गौरव पोमणे, दिलीप सपकाळ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. अनिस बेग, एमसीएन न्यूज, अंबई.